विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोणमितीय गुणोत्तराच्या किमतीचा जो रखाना आहे, जो टेबल आहे 0° ते 90° आणि साइन ते क्वाट पर्यंतच्या किमतींचा, हा रखाना आपण खूप कमी वेळेमध्ये तयार करू शकतो। याच्या किमती पाठ करण्याची आवश्यकता नाही। त्यासाठी अशा पद्धतीने रखाना आपण तयार करून घ्यायचा, 0° 30° 45° 60° 90° आणि या बाजूला गुणोत्तर मांडायचे आहेत। शून्याच्या वरच्या बाजूला 0, 1, 2, 3 आणि 4 असे अंक मांडून घ्यायचे आहेत आणि या सर्व अंकांना 4 ने भागायचा आहे। 4 ने भागूया। भागल्यानंतर जे काही भागाकार येईल, या ठिकाणी 0 येईल, या ठिकाणी 1/4 राहील, या ठिकाणी 1/2 येईल, या ठिकाणी 3/4 राहील आणि इथं मात्र 1 येईल। यांचे वर्गमूळ सुरुवातीला मांडून घ्यायचे। साइन 0 ची किंमत 0 घ्यायची आहे, साइन 30 ची किंमत 1^1, 4^2, साइन 45 ची किंमत 1^1, 2^2, साइन 60 ची किंमत 3^3, 4^2, साइन 90 ची किंमत 1^1। अशा पद्धतीने साइनच्या 0 ते 90 पर्यंतच्या किमती आपण मांडून घेतल्या। आता कॉसच्या किमती मांडून घेत असताना शेवटचा जो आहे तो पहिल्यांदा लिहायचा आणि याच क्रमाने परत लिहित यायचं। 90 साइन 90 ची किंमत कॉस 0 मध्ये लिहूया, 1 साइन 60 ची किंमत कॉस 30 मध्ये लिहूया, हा तसाच राहील। साइन 45 ची किंमत कॉस 45 मध्ये, साइन 30 ची किंमत कॉस 60 मध्ये आणि साइन 0 ची किंमत कॉस 90 मध्ये। आता पुढे जे आहे टॅन ची किंमत काढत असताना, हा टॅन म्हणजेच साइन छेद कॉस असतो, साइन भागिले कॉस म्हणजेच टॅन येतो। मग हा भागाकार आपण करायचा आहे, 0/1, 0, 1/2/(3/2), 2 कटतात 1/(3), 2/(2) कटतात 1, 2 कटतात 3 आणि 1/0, 0 ने भागवतोय म्हणजे टॅन 90 ची किंमत ठरवता येत नाही। आता याच्या पुढच्या किमती, कोसेक आणि साइन हे व्यस्त आहेत माहित आहे आपणास, त्यानुसार कोसेक आणि साइन यामध्ये कोशिकच्या किमती लिहित असताना साइनचे सगळे व्यस्त आपण इथे घेणार आहोत। इथं 0 आहे म्हणजे 0 व्यस्त 1/0 येतो म्हणजेच त्याची किंमत ठरवता येत नाही। 1/2 व्यस्त 2/1 म्हणजेच 2, 1/2 त्याचा व्यस्त 2, 3/2 त्याचा व्यस्त 2/3, 1/1। सेक हा क्वासचा व्यस्त आहे आणि क्वाट हा टॅनचा व्यस्त आहे। अशा पद्धतीने खूप कमी वेळामध्ये हा रखाना, ज्या की त्रिकोणमितीय गुणोत्तराच्या किमतींचा आहे, तो आपण तयार करू शकतो। याला पाठांतर करण्याची गरज नाही।